नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत। तर प्रथम आदिशक्ती आहे माय तुळजाभवानी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि परम आणि पवित्र अशा भगव्या ध्वजाला आणि अशा मातृभूमीला प्रथम वंदन। तर चला आज आपण पंचगंगा घाट पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। तर समोर आपल्याला दिसते ही आपली पंचगंगा नदी। ही आपली नदी पाच नद्यांच्या संगमापासून झालेल्या असल्यामुळे हे या नदीचं नाव आपल्या पंचगंगा असं ठेवण्यात आलं आहे। कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती या पाच नद्यांचा संगम म्हणजेच पंचगंगा। तर आज आपण पंचगंगा घाट पाहण्यासाठी आज कोल्हापुरात आपण आलो आहोत। स्टँडपासून आपल्याला एक सर्वसाधारण 3 ते 4 किलोमीटर इतका अंतरावर आपल्याला हा घाट आपल्याला पाहायला मिळतो। अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास असणारा आपलं शहर कोल्हापूर आणि हा घाट परिसरावर असणारा हा इतिहास खूप मोठा इतिहास दडलेला आहे आणि या परिसरामध्ये भरपूर आपल्याला अशा ऐतिहासिक मूर्ती असतील। मंदिरामध्ये हनुमानांचे मूर्ती असतील, गणेशाची मूर्ती असतील, महादेवाची पिंड असतील, त्याच पद्धतीने शांततेचं प्रतीक कासव आहे, अशा भरपूर नागदेवताची मूर्ती असेल, अशा भरपूर अशा प्राचीन देवांच्या मूर्तींचं दर्शन आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जबरदस्त असा हा घाट आहे। संपूर्ण जे बांधकाम आहे हे दगडामधील दगडी पाषाणामध्ये असणारं हे मंदिर आपल्याला या घाटाच्या परिसरामध्ये नदीच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळतात आणि काही जे मंदिर आहेत हे 12 महिने पाण्यामध्ये असतात, परंतु थोडंसं यावर्षी पाणी कमी असल्यामुळे आपल्याला हे मंदिर आपल्याला पाण्याच्या बाहेर म्हणजे पाणी 12 महिने 24 तास हे मंदिर पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळी आपल्याला ही मंदिरं व्यवस्थित पाहता येणार आहेत कारण पाण्याची पातळी कमी झाली आहे। त्यामुळे आपण आज या परिसराला आपण भेट दिली आणि हे पहा मजबूत असे बांधकाम आणि बांधकामाची रचना आणि संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील आहे, भव्य आणि दिव्य असं बांधकाम आणि पंत्या ठेवण्यासाठी आपल्याला त्याची व्यवस्था केलेली सुद्धा आपल्याला छोटी छोटी चौकोन आपल्याला दिसतात हे आपल्या लक्षात येईल। आणि या घाटाला लागूनच छत्रपती घराण्याच्या काही समाधींचं सुद्धा आपण पुढील भागामध्ये दर्शन घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला थोडी परवानगी घ्यावं लागेल, कोणत्याही परवानगीशिवाय आपल्याला आज जातासुद्धा येत नाही। तर तो पुढील भागामध्ये आपण माहिती घेणार आहोतच। आणि असं अशा पद्धतीने आपला हा जो घाट आहे याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला आपला पाहायला मिळतो आणि असेच भरपूर लहान छोटी मोठी मंदिर आपल्याला आपल्या नदीपात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हा भव्य आणि असा म्हणजे दिव्य असा विस्तीर्ण घाट आहे। आणि याच परिसरामध्ये आपल्याला स्मृती मंदिर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। घाटाचे संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आणि समोर जे आपल्याला बरोबर पंचगंगा नदीच्या पुढच्या बाजूला आपल्याला शिवाजी पूल आपल्याला इथंच पाहायला मिळतं। हे पहा गणपतीची दगडामध्ये कोरण्यात आलेली अप्रतिम अशी मूर्ती। थोडंसं या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्याला खूप कचरा किंवा अशा भरपूर असा कचरा या परिसरामध्ये आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु 1-2 वर्षापूर्वी सकाळच्या पुढाकाराने या परिसरामध्ये चला मातेचा वारसा जपू ही मोहीम राबवण्यात आली होती आणि यामध्ये शहरातील 22 अधिक जास्त वारसास्थळांची कोल्हापूरकरांनी स्वच्छतासुद्धा केली होती आणि भरपूर यामध्ये सेवाभावी व्यक्ती असतील, संस्था असतील यांनी हा वारसा जतन करण्यासाठी संवर्धनसुद्धा केलं होतं। ठीक आहे, थोडंसं पुन्हा एकदा अशाच पद्धतीच्या मोहीम आपल्याला राबवावं लागतील कारण हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि याचं जतन होण्यासाठी
आपण सर्वांनीच पुढाकार घेणं काळाची गरज आहे, कारण हा असा ऐतिहासिक वारसा आपला पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये लाभल का नाही सांगता येत नाही, कारण इतके जबरदस्त बांधकामाची रचना, त्याच्या पाठीमागची भव्यता दिव्यता, त्याची जी रचना आहे हे पहा आपल्याला इथं विरगळ सतीगळ सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हे पहा असे भरपूर आहे, हे गणपतीचं दगडामध्ये कोरण्यात आलेली मूर्ती असेल, त्याच पद्धतीने या परिसरामध्ये भरपूर अशा महादेवाच्या पिंडीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तर काही असा भाग आहे की आपल्याला म्हणजे आज जाण्यासाठी सुद्धा भीती वाटते, कारण इतका गारवा आहे आणि इतकी शांतता आहे या परिसरामध्ये की गारवा असल्यामुळं सर्प प्राणी असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। आणि हे पहा मंदिरामधील ज्या पिंड्या आहेत आपल्या महादेवांच्या, या पिंडींचं दर्शन आपण घेत आहोत। या घाटाचं संवर्धन होणं काळाची गरज आहे, कारण हा जो दडलेला इतिहास आहे हा समोर येणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर पंचगंगा जो घाट आहे, या घाटावर आपल्याला काही म्हणजे हा तसा बघितला तर खूप प्राचीन घाट आहे, असं घाट नाही असंही म्हणलं जातं। तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये वेतत्व प्रकरण जे घडलं होतं ते याच घाटावर घडलं असंही म्हणलं जातं। तर या घाटावरील जी मंदिरे तसेच पुलाकडील आणि पिरूच्या बागेतील समाधी व मंदिरांच्या लेखी नोंदी आपल्याला आढळतात। हे पहा पुरामुळं थोडंसं पाणीनंतर कमी झालं, परंतु पुरातील आलेला जो कचरा आहे या मंदिराच्या आतील बाजूस आपल्याला साठलेला पाहायला मिळतो, त्याची स्वच्छता होणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यानुसार या घाटावर आपल्याला करिवीळकर शंभू छत्रपतींचे आहे असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, आणि 1760 टोप सांबापर्यंत त्यांचा मृत्यू झाला। हे पहा अद्भुत असं महादेवच्या पेंडीची रचना आपल्याला पाहायला मिळते, आणि त्यांचे धनघाट या परिसरात